नमस्कार मित्रांनो, ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सीएटी सेलकडून काल नोटीस नंबर 17 जाहीर करण्यात आल्यानंतर मित्रांनो, सीएटी सेलकडून जवळपास रात्री 12 वाजता कॅपराउंड 4 अलॉटमेंट लिस्ट व कॅपराउंड 4 मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण नोटीस डिटेलमध्ये पाहणारच आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, या ठिकाणी कॅपराउंड 4 अलॉटमेंट लिस्ट आहे. मित्रांनो, ही कॅपराउंड 4 ची अलॉटमेंट लिस्ट आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण दरवेळेसारखं पाहू शकतो की फॉर्म नंबर देण्यात आलेला आहे, स्टुडंट नेम, रेसिडेन्सी म्हणजेच डोमिसाईल देण्यात आलेले आहे, कॅटेगरी स्पेशल कॅटेगरी कोणती आहे जसे की AG, PH, OS असे कॅटेगरी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी देण्यात आलेली आहे, स्टेट वाईज विद्यार्थ्याचा रँक काय आहे हे देण्यात आलं आहे. त्याचनंतर मित्रांनो, इथं कॉलेज कोड देण्यात आहे. कॉलेज कोडवरून तुम्ही तुमचा कुठल्या कॉलेजला नंबर लागला आहे हे पाहू शकता. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्हाला फॅकल्टी कुठली अलॉट झालेला आहे, अलॉटेड प्रेफरन्स नंबर दिला आहे आणि कुठल्या कोट्यातून तुमचं ॲडमिशन होईल, म्हणजे तुम्हाला अलॉटेड कोटा टाईप देखील देण्यात आलेला आहे, तुमचा M कोटा आहे की U कोटा आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर अलोकेटेड कॅटेगरी देण्यात आलेली आहे, कारण की भरपूर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कधीकधी ओपन कॅटेगरीतून सुद्धा सीट अलॉटमेंट होऊ शकते, त्यामुळे इथं अलोकेटेड कॅटेगरी देखील देण्यात आलेली आहे, अलोकेटेड स्पेशल कॅटेगरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे अलोकेटेड कॉलेजला असणारी युनिव्हर्सिटी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर इथे कॉलेज कोड पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे व फायनल पॉईंट्स देखील देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये भरपूर मोठी लिस्ट आहे, तर नाव कसे पाहायचं? तर मित्रांनो, सिंपल आहे. या ठिकाणी तुम्ही सर्च बारमध्ये तुमचा फक्त फॉर्म नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही तुमचे सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव दिसू शकते. या कॅपराउंड 4 च्या अलॉटमेंट लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थ्याचे नाव आलेले असतील. तर मित्रांनो, ही आहे ॲग्री मेरिट लिस्ट कॅपराउंड 4. मित्रांनो, ही प्रत्येक मेरिट लिस्ट सारखीच मेरिट लिस्ट आहे. मित्रांनो, यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, कॅन्डिडेट नेम व इतर माहिती देण्यात आलेली आहे, विद्यार्थ्याची होम युनिव्हर्सिटी, ॲप्लिकेशन कधी सबमिट केलं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ॲग्रीसाठी रँक काय आहे, हॉर्टिकल्चर व इतर कृषी संलग्न अभ्यासक्रमासाठी रँकिंग किती आहे हे या लिस्टमध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, या लिस्टचा फार काही फरक पडणार नाही, पण मित्रांनो, ही लिस्ट स्पॉट राऊंडला ज्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की विद्यार्थ्याला कळू शकते की आपला रँक काय आहे, आपला नंबर लागेल का नाही, त्या संदर्भात ही लिस्ट महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, ही आहे सीएटी सेलकडून जाहीर करण्यात आलेली नोटीस नंबर 17. ही सीएटी सेलकडून 19 मार्चला जाहीर करण्यात आलेली नोटीस आहे. मित्रांनो, यामध्ये सीएटी सेलकडून सांगितल्याप्रमाणे 4th कॅपराउंडची सीट अलॉटमेंट लागलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 1st, 2nd, 3rd and 4th कॅपराउंडमध्ये सीट अलॉटमेंट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी अलॉटेड कॉलेजला उपस्थित राहायचं आहे व तिथे कागदपत्र व त्यांचे जे आवश्यक शुल्क आहे म्हणजे कॉलेजला असणारी फीस हे सबमिट करायचं आहे. मित्रांनो, भरपूर विद्यार्थ्यांकडून काही कॉलेजने 1st किंवा 2nd राऊंडला कॉलेजचे अलॉटमेंट झाल्यानंतरच डॉक्युमेंट्स व फीस सबमिट करून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांसाठी हे आवश्यक नाही आहे, पण तरी देखील अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजशी संपर्क साधावा. पण मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांकडून कॉलेजने फीस घेतलेली नाही अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला फीस भरण्यासाठी 20 मार्च ते 23 मार्च या कालावधीत उपस्थित राहावे लागेल. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 4 कॅपराउंडमध्ये सीट अलॉटमेंट झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा रिपोर्टिंग पिरियड व फीस व डॉक्युमेंट सबमिट करण्याचा कालावधी हा एकच असेल. मित्रांनो, त्यानंतर 24 मार्च 2021 सायंकाळी 5:30 वाजल्यानंतर ज्या काही सीट व्हॅकंट असतील अशा सीट संदर्भातली एक तपशिलाची यादी लागेल. मित्रांनो, त्याचप्रमाणे जे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांची देखील यादी लागेल. मित्रांनो, त्यानंतर जागेवरील प्रवेश फेरी म्हणजे ज्याला स्पॉट राऊंड म्हणतो त्या स्पॉट राऊंडची कार्यपद्धती काय असणार आहे, त्याचप्रमाणे मॅनेजमेंट कोटाची कार्यपद्धती काय असणार आहे या संदर्भात सीएटी सेलकडून लवकरच अपडेट देण्याचे सीएटी सेलकडून या परिपत्रकात देखील सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्यतिरिक्त जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो, अशाच ॲग्री अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.